तुम्ही तर सत्तेत होता ना, तोच आपल्याला प्रश्न विचारतोय, तू काय केलं ते सांग. आम्ही तर नुसता महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास नुसता सांगितला तर आम्हाला तासन तास लागतील. आणि म्हणून बांधवांना मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. घेतला याच्यासाठी मला असं वाटलं होतं की नाश्ता ठेवला, पण नंतर माहीत पडलं की सगळ्यांनी जेवण ठेवलंय. आता 7 वाजता फक्त आमचे जैन बांधव सोडले तर बाकीच्यांना काही भुका लागत नाही. यांचा सगळ्यांचा 8 नंतर. मला तर नितीनजी बोलत असताना असं वाटत होतं की आपण कुठून तरी सीए बोलवले का काय, अशी सुंदर अशी माहिती व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी बोलत होते. आज या ठिकाणी 2 प्रश्न विचारले की जीएसटीच्या संदर्भामध्ये काय आहे. 20 वर्ष झाले रेल्वेची मागणी आम्ही करतोय, रेल्वे का थांबत नाहीये. प्रश्न अतिशय सुंदर आहे, एकदम योग्य आहे. प्रत्येकाला असं वाटतं की इथं रेल्वे स्टेशन आहे, परंतु पाहिलं तर सकाळी फक्त महाराष्ट्रात, रात्री जाणार ना अमृतसर, याच्या पलीकडे ना आम्हाला पुण्याला जायला गाडी आहे ना मुंबईला जायला गाडी आहे. खासदार आम्ही 25 वर्ष झाले निवडून देतोय, 10 वर्ष झाले केंद्रामध्ये आमची सत्ता आहे. आम्ही हक्काने जे काही इथं विचार प्रश्न विचारणारे लोक आहेत, हे असे खोडसाळ धंदे करणारे नाही आहेत. या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विचारांचे हे लोक आहेत, हा अधिकार त्यांचा आहे आणि त्या अधिकारवाणीने हे प्रश्न हे ते या ठिकाणी विचारत आहे. ही योग्य आहे, परंतु बांधवांना आज मला या निमित्तानं सांगायचंय. मी कालही एक उदाहरण त्या ठिकाणी दिलं की आम्ही लहान असताना जळगावला आदरणीय प्रमोदजी महाजन आले आणि त्यांच्या भाषणामधून त्यांनी सांगितलं होत की आज एक काळ असा येईल की एका शेतातला ढोरक्या किंवा एक मजूर दुसऱ्या ढोरक्याला किंवा त्या मजुराला फोन करून सांगेल की माझी गाय, माझा गोरा, माझा बैल तुझ्या त्या बांधावर गेलेला आहे, त्या गोराला त्या बैलाला माझ्याकडे हाकलून दे, अशी वेळ भविष्यात येणार आहे. त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं प्रयत्न करतात. मी आपल्याला देखील या निमित्ताने सांगेन, आपण रेकॉर्ड ब्रेक करणार या कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे, पण आज विरोधकांजवळ कुठल्याही प्रकारचा मुद्दा तुमच्या विरोधात बोलण्यासाठी नाही. आणि म्हणून शेतकरी आले की त्यांचं डोकं भरवायचा प्रयत्न चाललेला. शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. खरं म्हणजे आमच्याकडे सोयाबीनचं थोडस कमी क्रॉप आहे, पण कापसाचा शेतकरी आमचा आहे निश्चितपणे. मी देखील एक शेतकऱ्याचा पुत्र आहे, कापसाला भाव मिळायला पाहिजे ह्या मताशी मी देखील सहमत आहे. परंतु बांधवांनो, आज कापूस हा जो क्रॉप आहे, कापूस हा क्रॉप हा देश राज्यावर चालणारा नाही तर हे इंटरनॅशनल मार्केट आहे. एकदा सडनली काहीतरी या कापसाच्या विषयामध्ये मंदी आली आणि त्यावेळेस कापसाचा भाव 10-12 हजार रुपयापर्यंत गेला. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की मागच्या वेळेस 10 हजार रुपये मिळाला, आता मला 12 हजार मिळायला पाहिजे. त्याची मागणी 100% रास्त आहे, पण क्रॉप इंटरनॅशनल आहे, त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या भावाकरता करू शकणार नाही याची पूर्ण मला कल्पना आहे. पण बांधवांनो, या राज्य सरकारने या राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, उशीर झाला याची पूर्णपणे मला कल्पना आहे. आज बांधवांनो, या महाराष्ट्राच्या युतीच्या सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी तातडीने मीटिंग घेतली. या राज्यातला आमचा कापूस उत्पादक शेतकरी हा हवालदिल होऊ नये, याला वाऱ्यावर सोडू नये म्हणून 4000 कोटी रुपयाचं पॅकेज बांधवांनो या महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे. सुखी झाला पाहिजे, मला सगळ्या प्रकारच्या सुविधा माझ्या घरामध्ये मिळायला पाहिजे. जर का पैसेच कमवले नाही तर घरात आम्ही सुविधा पूर्ण करू शकतो. माझा एसी रूम पाहिजे, कमोरचा टॉयलेट पाहिजे, माझ्या घरासमोर एक केव्हा 2 पैसे कमवले तर. पण हे मला कळतं की मी 2 पैसे कमवल्याशिवाय मी माझा सुखी होऊ शकत नाही. आणि मग जर का देश सुखी ठेवायचा असेल तर बांधवांनो, पंतप्रधानांना हा विचार करावाच लागेल की
की हा माझा देश 13व्या क्रमांकापासून माझा 5व्या क्रमांकावर गेला पाहिजे, तर आणि तरच माझा देश सुखी राहू शकतो. अरे हे भामटे म्हणतात की यांनी देश विकायला निघाले. देश जर का विकायला निघाले असते ना, तर आमची आज परिस्थिती श्रीलंका आणि पाकिस्तान सारखी झाली असते. आज आमची परिस्थिती 13व्या स्थानावरून 5व्या स्थानावर गेली. आज अशी परिस्थिती आमच्याकडे येऊन ठेवली की 10 वर्षामध्ये मी एक पोलीसवाला होतो, मला फक्त एन्काउंटर आठवत. मी युपीचा आदरणीय योगीजींचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की आम्ही उदाहरण द्यायचो. हे काय युपी बिहार आहे का? महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस उदाहरण देतो. हे काय युपी बिहार आहे का? पण बाजूला आज मी काशीला गेलो, मी अयोध्येला गेलो. आज महाराष्ट्रापेक्षाही अयोध्या ते युपी एका एक पाऊल पुढे जाताना आम्हाला दिसतंय. याचं एकमेव कारण त्यांनी गुन्हेगारी संपवली. गुंडांना एन्काउंटर केल्याने एक देशाला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश दिला. त्याच्या एक पाऊल पुढे आमच्या मोदींनी चाकलं, घर में घुसके मारूंगा साला, एन्काउंटर नाही तर पाकिस्तान मध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केलं. आणि जगाला लक्षात आणून दिलं की आमच्याकडे जर का वाकड्या नजरेने तुम्ही पाहिलं तर घरात घुसून मारू, एन्काउंटर नाही तर सर्जिकल स्ट्राईक करू, अशा पद्धतीचं उदाहरण बाजवानो आदरणीय मोदीजींनी या संपूर्ण जगाला दिलेलं. पण बाजवानो याचं एकमेव कारण तुमचा जीएसटी आहे, तुमचं उत्पन्न आहे. जोपर्यंत पैसा या राज्याला आणि देशाला येत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुमच्या आणि तुमच्या शहराचा तुमच्या तालुक्याचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून माझी बांधवांनो आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, आमच्याजवळ सगळे संपन्न आहे, पण जहान आहे तो जहान आहे, सगळ्यात पहिले जहान आहे. मी तरी अजून म्हटलं आहे की नाही, या 10 वर्षामध्ये मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत. आणि या देशातल्या कुठल्या व्यक्तीच्या बालाला सुद्धा धक्का लागला अशी एकही व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही. नाही तर मागे फिरून पाहतो काय आमची अवस्था होती. आणि म्हणून बांधवांनो मी आपल्याला या निमित्तानं हात जोडून विनंती करणार आहे, कदाचित या देशातले पंतप्रधान आदरणीय मोदीजी स्वतःच रेकॉर्ड स्वतः ब्रेक करणार आहे. आतापर्यंत पहिल्यांदा किती खासदार आले, दुसऱ्यांदा किती खासदार आले, आणि आता 412 नारा आज या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादाने आपण सगळेजण देतो. 412 होणार या कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. काही लोक येऊन अफवा या ठिकाणी सोडताय. कोणी म्हणतंय इस्लाम खतरे में, कोणी म्हणतंय घटना बदलणार. अरे इथे इस्लाम मी खतरेत नाही, घटनाही बदलणार नाही. आम्हाला फक्त या देशाचा विकास पाहिजे आणि या विकासाच्या वाटचालीने जातोय, विकासाच्या दिशेने आमचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी जात आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची 100% जनता ही आदरणीय मोदीजीच्या पाठीशी आहे. म्हणून आज आम्हाला अभिमान वाटतो. आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा सल्ला घेऊन विचार विनिमय करतो. तुम्ही मतदान द्या हे सांगण्यासाठी हा व्यापारी मेळावा कधीच नाही, कारण तुम्ही इतके शून्य आहात की तुम्ही लोकांना सांगणारा वर्ग आहे की मतदान कुठे करायचंय काय करायचंय. त्याच्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीच्या विचारधारांचे निश्चितपणे आपण आहात, यात आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये अजूनही आपल्याजवळ वेळ, या 7-8 दिवसामध्ये पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या आपल्या सगळ्यांच्या उमेदवार आदरणीय स्मिता दैवा यांना आपल्याला कसं देता येईल हा प्रयत्न बांधवांनो आपल्याला या ठिकाणी करायचा. येत्या 13 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं आयोजित या व्यापारी मेळाव्यासाठी उपस्थित असेल खास करून मालेगावहून या ठिकाणी आलेले व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय अमोलजी शिंदे, प्रकाशजी सुराणा. आज ती परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की आज बांधवांनो
जी काय मोबाईलची परिस्थिती आज आलेली आहे, जे डिजिटल दुनिया या ठिकाणी आलेली आहे, याचं एकमेव कारण कोण असेल तर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. सेम परिस्थिती बांधवांना रेल्वेची आहे. याला कारणीभूत फक्त आतापर्यंतचे नतद्रष्ट काँग्रेस वाले. दोन ट्रॅक होते, या दोन ट्रॅक वर रेल्वे चालू होत्या. आता जर तुम्ही एखाद्या गेट जवळ थांबले तर एक एक मिनिटात एक एक ट्रेन जाते आणि यांनी जर का प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबवायची म्हटली ना तर मुंबईला जायला 12 तास लागणार आहे. ठीक आहे, ही वस्तुस्थिती आहे की आमच्याकडे पहिले इन्कम टॅक्स होता, आता जीएसटी आला. फरक काय पडतो? सेटअप मिळतोय ना? जीएसटीचा सेटअप मिळतोय. 100 रुपयाची वस्तू घेतली आम्ही 110 विकतोय. जीएसटी आम्ही 110 वर भरत नाही, फक्त 10 रुपयावर भरतोय. हे देखील आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. जर पैसाच नसेल तर आमचं पुन्हा 5व्या क्रमांकावरून आम्ही 15 क्रमांकावर येणार आहे. एका बाजूला आमचा देश आम्हाला सत्ता झाला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आमचं काहीच योगदान नको बाजूला असं जाणार नाही. या देशाला महासत्ताकडे न्यायचं असेल तर तुमचं आमचं सगळ्यांचं थोडं फार का होईना हे योगदान ह्या देशाच्या प्रगतीसाठी, ह्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना महासत्तेच्या या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीसाठी आमचं सगळ्यांचं योगदान हे चालणार आहे. हे चांगल्या गोष्टी करताना थोडस कुठेतरी या आपण आम्ही आमदार आम्ही प्रत्येकाचे समाधानी करू शकत नाही, प्रत्येकाचं सगळं काही काम करू शकत नाही. विकास करताना अनेकांना असं वाटतंय की आम्ही जर का कोणी फोन केला अतिक्रमण काढायचं, आम्ही फोन केला याचं अतिक्रमण काढून टाका, निश्चितपणे आयुष्यभर तो कधीच आम्हाला वोटिंग देणार नाही. पण मग नुसतं अतिक्रमणच जर का हे जर वाईट होत आहे पण त्याच्याकरता दुसरीकडे काही 10 लोक चांगलेही होत आहे, ते विकास दिसतोय आणि म्हणून आज तुमचं हे शहर बांधवांनो हा तालुका जळगाव जिल्हा नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातला परक्या राज्यातला जरी पाहुणा तुमच्याकडे आला तर बांधवांनो आज तुमचं आणि माझं सगळ्यांचं कौतुक करून तो जातो की हे शहर आणि हा तालुका एका प्रगतीच्या दिशेने जातोय. हे कशामुळे होत आहे? कोणी उमेदवार असेल तर तो व्यापारी बांधवांचा मेळावा घेतो, सगळ्यांशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करतो आणि व्यापारी हा एक असा वर्ग आहे त्या विकासाच्या पाठीशी उभा. अनेक गोष्टींचं उदाहरण आपल्याला देत आहे की मोदीजींनी वेगवेगळ्या वेळेस प्रयत्न केले, वेगवेगळ्या वेळेस ट्रायल घेतल्या. अरे मोदीजींनी सांगितलं, अरे संपूर्ण देशाला फक्त सांगितलं, आवाहन केलं. कोरोनाच्या काळात थाट्या वाजवतो, थाट्याही वाजवल्या. एवढा तर भक्त आहे आपला देश. त्याच्यामुळे मोदीजींच्या पाठीशी 100% हा देश उभा आहे आणि तो विकासाच्या करता उभा आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे माझी आपल्याला बांधवांना व्यापारी बांधवांना या निमित्तानं विनंती आहे की आपण जसं मोदीजींचा रेकॉर्ड मोदीजीच ब्रेक करणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपलं रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे. हा जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि आजपर्यंत 25 वर्षामध्ये 1.5 वर्षाचा मोरे काकाचा एक विषय जर का सोडला तर या 25 वर्षामध्ये बांधवांनो आपणच आपलं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. मागच्या काळामध्ये 75,000 मतांचं मताधिक्य ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाने दिलं. माझी आपल्याला हात जोडून विनंती की आजही 30 परिस्थिती त्याच्यामुळे तो पैसा डायरेक्ट या ठिकाणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विषय जरी शेतकऱ्यांचा असला तरी प्रत्येक शेतकरी रोज तुम्हाला येऊन भेटतो आणि तो तुम्हाला विचारतो की आमच्या कापसाचं काय आहे आणि म्हणून त्याला हमी म्हणून आपल्याला बांधवांनो येणाऱ्या 8 दिवस येणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला या तुमच्या युतीच्या सरकारच्या कडून बांधवांनो या ठिकाणी हमी द्यायची आहे. बांधवांनो अनेक विषय जर का मोदीजींच्यावर आणि आपल्या या राज्य सरकारवर जर का बोलायचं असेल तर अनेक विषय आपल्याला या ठिकाणी बोलता येतील. बांधवांनो आज जर का परिस्थिती पाहिली मला वाटतं नितीनजींनी तो विषय घेतला की आज या संपूर्ण भारतभरामध्ये या संपूर्ण राज्यामध्ये जर का आपण पाहिलं तर आम्ही दररोज ग्रामीण भागामध्ये फिरतो, आजार इतका भयानक विषय झालेला आहे की
की त्या आजारामुळे अनेक लोकांना एक तर आपला जीव गमवावा लागतो, नाही तर आपली प्रॉपर्टी गमवावी लागते, असे अनेक प्रसंग आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले. परंतु आज या सगळ्यांचा विचार करून मोदीजींनी या संपूर्ण भारतभरामध्ये या देशातला कुठलाही नागरिक असेल तर त्याला 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत इलाज देण्याचं काम कोणी केलं असेल, या भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मला वाटतं आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे. असे एक ना अनेक से भगवान मी तर बऱ्याचदा की स्वतःचा इतका तरुण वयामध्ये सुद्धा नवरा गेल्यानंतर त्यांनी आपला पक्ष सोडला नाही, आपल्या विचारांची बांधिलकी सोडली नाही. हा भाऊ याला 5 वर्ष आमदारकी दिली, याला 5 वर्ष खासदारकी दिली आणि याला 15 दिवसात आम्ही रक्ताचं पाणी केलं, घामराला 100% शिवसेनेनी मदत केली. माझा तर काका वारलेला होता, टकली केलेली होती, गाव उभी होती तोपर्यंत याच्या प्रचाराला होतो, एक दिवस सुद्धा भेटला नाही. एवढं सगळं करून एवढी अवधचा सुचली की डायरेक्ट उभा थांब, आईला जिथे अख्खं लुटावून गेलं तिथं आ गेला. आणि मी ह्या जिल्ह्याचा नेता म्हणून मिळवतोय. आज बांधवांनो ह्या बाईचं तिकीट डिक्लेअर झालं, उमेदवारी अर्ज भरायचा आणि डायरेक्ट त्यांची उमेदवारी कट गेली गेली तरी सुद्धा प्रामाणिकपणे या भारतीय जनता पक्षाची सेवा करण्याचं काम स्मिताताई वाघ यांनी केलं आणि याला 10 वर्ष सत्तेचा बलिदा दिला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला लाथ मारून हा उभाठाला गेलेला आहे. आणि आज सगळं शिकवतोय, बंधाऱ्याचं काय झालं, दुधाचं काय झालं, कापसाचं काय केलं. आणि दुधा मोदीजींच्या भाषणामध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून त्यांनी पहिलं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय विषय असेल ते, या भारतातल्या प्रत्येक गोर गरीब नागरिकांसाठी मी स्वच्छालयाची व्यवस्था करेन. त्यावेळेस मी देखील विचार करायचो की यार एवढा मोठा पंतप्रधान कशावर बोलतोय तो संघाशिवाय. आज त्याची जाणीव होते की या भारतातले प्रत्येकांची एकही माता भगिनी ही उघड्यावर बसणार नाही, कितीही गरीब असली तरी तिच्याकरता शौचालयाची व्यवस्था आपण केली गेली पाहिजे. अरे आमच्या भारतातल्या प्रत्येक गरीब नारीचा सन्मान खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर तो मला वाटतं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेला आहे. त्याच्यामुळे बांधवांचं थेट गोर गरिबांपासून आमच्या व्यापारी बांधवांपर्यंतचा प्रत्येक विषय हाताळणारं कुठलं नेतृत्व आपल्याला लाभलं असेल तर ते मला वाटतं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब मला लाभलेले आहेत. मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे की काय केलं त्या मागच्या खासदाराने, हा प्रश्न तुम्हीच आम्हाला विचारा किंवा आम्ही तुम्हाला विचारू शकतो. हीच परिस्थिती की मी आज या नेतृत्वाची आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांपासून तर शहांपासून तर आदरणीय फडणवीस साहेबांपर्यंतचे सगळ्यांपासून मनापासून आभार मानेल की त्यांनी या उन्मेष पाटलाचं तिकीट कट केलं, खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांवर उपकार केले असं म्हटलं तरी बावगं ठरणार नाही. तुम्ही तर सत्तेत होता ना, तोच आपल्याला प्रश्न विचारतोय तू काय केलं ते सांग. आम्ही तर नुसता महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास नुसता सांगितला तर आम्हाला तासन तास लागतील. आणि म्हणून बांधवांनो मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, घेतला याच्यासाठी मला असं वाटलं होतं की नाश्ता ठेवला पण नंतर माहीत पडलं की सगळ्यांनी जेवण ठेवलं. आता 7 वाजता फक्त आमचे जैन बांधव सोडले तर बाकीच्यांना काही भूका लागत नाही, यांचा सगळ्यांचा 8 नंतर व्हायचा आहे. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय.